मीकेबी मराठीच्या दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपुरात आढळला ओमिक्रॉन बाधित दुसरा रुग्ण, एम्स रुग्णालयात रुग्णावर उपचार सुरू. खापरी परिसरातील गोदामात शॉर्ट सर्किटमुळे लागली भीषण आग, आगीत खाद्यपदार्थ व इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक. आणि सामूहिक बलात्कार प्रकरणातील वॉन्टेड आरोपी तब्बल 2.5 महिन्यांनंतर MIDC पोलिसांच्या जाळ्यात. अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता 8 वर. नागपुरात गुरुवारी ओमिक्रॉनचा दुसरा रुग्ण आढळला. दुबईवरून आलेल्या या रुग्णावर एम्समध्ये उपचार सुरू आहेत. याबाबत प्रशासनाने स्पष्ट सांगितले आहे की ओमिक्रॉनला घाबरण्याची गरज नाही, प्रशासन यासाठी आवश्यक ती काळजी घेत आहे. मात्र प्रशासनाने नागरिकांना कोविडशी निगडीत सर्व सूचनांचं पालन करण्याचं आवाहनही केलं आहे. ओमिक्रॉन बाधित 21 वर्षीय रुग्ण नुकताच 18 डिसेंबरला दुबईवरून आला होता. 19 डिसेंबरला त्याची चाचणी पॉझिटिव्ह येताच त्याला उपचाराकरता एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले असता तो ओमिक्रॉन बाधित असल्याचं निष्पन्न झालं. 10 दिवसानंतर त्याची पुनश्च चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती एम्सच्या डॉक्टरांनी दिली. तसेच या रुग्णामध्ये विशेष असे कुठलेही काळजी करण्यासारखे लक्षण दिसून आले नसल्याचंही डॉक्टरांनी स्पष्ट केलं. एम्स रुग्णालयात ओमिक्रॉन संक्रमितांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली असून आयुष इमारतीत 50 बेड आरक्षित करण्यात आले आहेत. खापरी परिसरातील गोदामाला गुरुवारी सकाळी भीषण आग लागली होती. यामध्ये सर्व खाद्यपदार्थ व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक झाल्या. मिळालेल्या माहितीनुसार 14 मैल रोडला लागूनच वीरेन ठक्कर यांचे गोदाम आहे, ज्याला TVS कंपनीने किरायावर घेतले आहे. या गोदामात रिलायन्स कंपनीच्या सुपरमार्केटचे अन्नधान्य, किराणा माल, धान्य, सुकामेवा, तेल, AC, कूलर, फ्रीज, TV, लॅपटॉप व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जेव्हा की या लागलेल्या भीषण आगीमध्ये मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्या. यामध्ये कंपनीचे मोठे नुकसान झाले. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. कळमेश्वर मोपावाडी येथून प्रत्येकी 1 आणि नागपूर महापालिकेच्या 2 अग्निशमन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. दुपारी 2:30 सुमारास आग आटोक्यात आणण्यात आली. आगीमुळे गोदामाचे शेड कोसळले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा संशय असून कळमेश्वर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. नागपुरातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील वॉन्टेड आरोपी तब्बल 2.5 महिन्यांनंतर MIDC पोलिसांच्या हाती लागला आहे. यासोबतच सामूहिक बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता 8 वर पोहोचली आहे. शिवेंद्र पटेल, अजय म्हात्रे आणि सूरज उर्फ दाऊ घनश्याम कुशवा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित अल्पवयीन मुलीची आकाशशी मैत्री असल्याचे सांगण्यात येत आहे. आकाश 2 ऑक्टोबरपासून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता. त्याने मित्रांनाही अल्पवयीन मुलाशी संबंध ठेवण्यास सांगितले. हे प्रकरण संवेदनशील असल्याने MIDC पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी पूर्ण ताकद लावली होती. यातील एक आरोपी MP पळून गेला होता. पोलिसांनी त्याला पण पकडले. त्याने दोन्ही साथीदारांची नावे सांगितली. त्या आधारे त्यांनाही पकडण्यात आले आहे. नागपुरात मामाच्या वरातीत सामील झालेल्या एका मुलाला वरातीत उडवलेले पैसे उचलण्याच्या नादात जीव गमवावा लागला आहे. पोलिसांच्या तपासात हे कारण स्पष्ट झाले आहे. दरम्यान ट्रॅव्हल्स बसवर दगडफेक करणाऱ्यांविरुद्ध हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी एका अल्पवयीनासह 9 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. KGN ट्रॅव्हल्सने धडक दिल्याने शुभम साजन काकडे या 5 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. शुभम मामाच्या लग्नासाठी नातेवाईकांसह आला होता. त्याने वरातीत उडवलेले पैसे घेण्यासाठी रस्ता दुभाजकाच्या दिशेने धाव घेतली. उमरेडच्या दिशेने बस येत होती. शुभमला अचानक धावताना पाहून चालकाने बसचे ब्रेक लावले. तरीही बसच्या डाव्या बाजूला असलेल्या बंपरला धक्का लागल्याने शुभम जखमी झाला. डोक्याला दुखापत झाल्याने शुभमला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे बुधवारी दुपारी उमरेड मार्गावरील कान्हा सेलिब्रेशन समोर पारशिवणी लग्नाच्या मिरवणुकांनी मारहाण करतील या भीतीने 23 वर्षीय बस चालक सूरज कांबळी याने भिवापूर येथे पळ घेतला. काही अंतरावर असलेल्या पांडव कॉलेज समोर लोकांनी बस थांबवून दगडफेक केली. या दगडफेकीत बसचे 1 लाखाचे नुकसान झाले. बस चालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. काल दुपारी सुमारे 11:30 वाजेच्या सुमारास हुडकेश्वर पोस्टे हद्दीमधील
उमरेड रोडवरील कान्हा सिलेबेशन लॉल या ठिकाणी सालई मोकासा तालुका पारशिवणी या ठिकाणून एक लग्नाची वरात आलेली होती. त्या ठिकाणी सेलिब्रेशन हॉलसमोरच लग्नाची वरात रोडवरून येत असताना वरातीमधील काही लोकांनी पैसे उधळले आणि त्याच पैशाचे त्यातील एक नोट उचलण्याकरता एक त्याच वरातीमधला एक मुलगा शुभम साजन काकडे वय 5 वर्ष हा रोडकडे पळाला आणि त्याच वेळेस उमरेडकडून एक खाजगी ट्रॅव्हल्सची बस येत होती. त्या बसचा त्याला धक्का लागला. त्याच्या डोक्याला गंभीर जखम होऊन त्याला तत्काळ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं. पण ओव्हर ब्लीडिंगमुळे अतिरक्तस्रावामुळे त्याचा तिथे मृत्यू झाला. सर बसचा चालक सूरज कांबडी याला अटक करण्यात आलेली आहे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. कोरोना काळात आपल्या प्राणाची पर्वा न करता सेवा देणाऱ्या सरकारी मेडिकल कॉलेज व रुग्णालयातील अस्थायी डॉक्टर स्थायी करण्याच्या मागणीला घेऊन 24 डिसेंबरला एक दिवसीय सामूहिक अवकाश आंदोलन करणार आहेत. मागील काही दिवसांपासून अस्थायी डॉक्टर काळी फीत लावून रुग्णांना सेवा देत आहेत. राज्यात सर्व सरकारी मेडिकल कॉलेज व रुग्णालय मिळून जवळपास 500 अधिक अस्थायी सहाय्यक प्राध्यापक रुग्णांना सेवा देत आहेत. कोरोना महामारीच्या काळात या अस्थायी डॉक्टरांनी दिवस रात्र एक करून रुग्णांना सेवा देण्यासोबतच प्रशासकीय कामकाजाची जबाबदारीही सांभाळली. राज्यातील मेडिकलमध्ये अस्थायी डॉक्टर, आकस्मिक विभागासह अतिदक्षता विभाग, शल्य चिकित्सालय गृह, ब्लड बँक व प्रशासकीय विभागांमध्ये कार्यरत आहेत. या सर्व सहयोगी प्राध्यापकांच्या खांद्यावर मेडिकलची जबाबदारी आहे. गरज असून सुद्धा सरकारने सहयोगी प्राध्यापकांची सेवा नियमित न केल्यामुळे या प्राध्यापकांमध्ये असंतोष खदखदत आहे. त्यामुळेच 20 ते 27 डिसेंबर दरम्यान हे प्राध्यापक काळी फीत लावून रुग्णांना सेवा देत आहे. त्यासोबतच अवकाश काळात प्रदर्शन, कॅन्डल मार्च व सामूहिक अवकाश आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती या प्राध्यापकांनी दिली. नागपूर गुन्हे शाखा तथा झोन 5 च्या पथकाने 4.5 लाख रुपयांच्या गुटख्यासह किराणा व्यापारी व ऑटो चालकाला अटक केली. अटक करण्यात आलेल्या किराणा व्यापाऱ्याचं नाव रोशन अजाबराव देशमुख असून ऑटो चालकाचं नाव श्याम कटारे आहे. गुन्हे शाखेच्या युनिट 3 ला गुटख्या संबंधित बातमी आधीच मिळाली होती. या बातमीच्या आधारे PI प्रदीप रायनावर, API मोरे यांच्या पथकाने सापळा रचला व देशमुख याच्या दुकानावर छापामार कारवाई केली. देशमुखने दुकानाच्या शेजारच्या खोलीतही गुटखा लपवून ठेवला होता. तिथून विभिन्न ब्रँडच्या गुटख्यांचे बॉक्स जप्त करण्यात आले. देशमुख याच्या विरुद्ध इमामवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे झोन 5 चे DCP मनीष कलवानिया यांच्या पथकाने न्यू कामठी परिसरात एका ऑटोला थांबवून ऑटोची झडती घेतली. यात पोलिसांना 2.5 लाख रुपये किमतीचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी ऑटो चालक श्याम मीर सिंग कटारे याला अटक करून त्याचा ऑटोही जप्त केला. शांतीनगरमध्ये एका नराधमाने मतिमंद मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून अजय विजय बावणे असं त्या 20 वर्षीय आरोपीचे नाव आहे. पीडित तरुणी पण 20 वर्षाची असल्याचे सांगण्यात येत आहे. मुलीची आई वडील मजुरीचे काम करतात. 21 डिसेंबर रोजी ते कामावर गेले असता मुलगी घरात एकटीच होती. रात्री 7 वाजता अजयची वाईट नजर मुलीवर पडली. त्याने मुलीला एका घरातील शौचालयात नेले. तेथे त्याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. परिसरातील एका महिलेने अजयला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. त्यांनी ही माहिती मुलीच्या आईला दिली. ज्यानंतर तिच्या आईने बुधवारी शांतीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून नराधम अजयला अटक केली आहे. तर आता VKP मराठी न्यूजमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKP न्यूज. नमस्कार.